महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12% मतदान. भंडारा गोंदिया मतदारसंघात 45.88%, चंद्रपूर मतदारसंघात 43.48% मतदान. लोकसभेच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवार, मोहन भागवतांसह अनेकांनी बजावलाय मतदानाचा हक्क. संभाजीनगरमध्ये 2 शिवसैनिकांमध्ये होणार लढत. चंद्रकांत खैरे विरोधात संदीपान भुमरे असा होणार सामना. छगन भुजबळांची नाशिकच्या निवडणुकीतून माघार. उमेदवारी संदर्भात भुजबळांची माघार. नाशिकमध्ये उमेदवार सेनेचा की भाजपचा याकडे नजरा. नाशिकची जागा शिवसेनेचीच, हेमंत गोडसेंचा दावा. भुजबळांनी माघार घेतली म्हणजे तिढा लवकरच सुटणार. भुजबळांच्या विधानावर गोडसेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहण्यावर रोहिणी खडसे ठाम. भाजपची कार्यकर्ता म्हणून सक्षम. रोहिणी खडसेंच्या टीकेवर रक्षा खडसेंचं प्रत्युत्तर. बारामतीत प्रचाराची रणधुमाई. कण्हेरीच्या मारुती मंदिरातून सुप्रिया सुळेंनी वाढवला प्रचाराचा नारळ. उद्या सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी घेणार दर्शन. मोदींना हटवण्याकरता संघानं मदत करावी. मोदी संघाचे पाय कापायला लागले आहेत. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका. ज्यांचं पुण्य संपलं तो पक्षातून बाहेर जातो. गिरीश महाजनांचा उन्मेष पाटलांवर हल्ला बोल. महाजन यांच्या पापाचा घडा भरलाय. उन्मेष पाटलांचा यावर पलटवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.